मधील वादात एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडलेली असताना क्षुल्लक करणाऱ्याने एका जोडप्याला मारहाण केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या सेंट्रल अव्हेन्यू भागातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दुचाकी वाहनावरून उतरताना मागील वाहन चालकाला युवतीचा पाय लागला. त्यावरून झालेल्या वादाचं पर्यवसान भांडणात झालं आणि मागे असलेल्या वाहन चालकाने युवतीसोबत असलेल्या तिच्या पतीला मारहाण केली. पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण थांबवलं म्हणून कुणीही पोलीस तक्रार केली नाही. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून. अखिलेश, काय नेमका प्रकार घडला होता? अजूनही याबाबत कोणतीच तक्रार दाखल झालेली नाही. हेमाने, अतिशय खळबळजनक प्रकार आणि एकूणच या घटनेमुळे किती संशयितगिरी संपत आली हे स्पष्ट होतं. अगदी क्षुल्लक कारणामुळे त्या महिलेच्या पतीला मारहाण केली, तिचा पाय लागला पेट्रोल पंपावर. आणि खरं तर हे प्रकरण सामंजस्याने संपायला हवं होतं, पण तसं न करता त्या पेट्रोल पंपावरचे दोघं तिघं जे पेट्रोल भरायला तिकडे आले होते त्यांनी अतिशय बेदमपणे निघूनपणे त्या तरुणाला मारहाण केली आणि मध्यस्थी नसती केली तर कदाचित तो रक्तबंबाळ झाला असता इतकी त्याला मारहाण करण्यात आली. पण कुठेतरी त्या पेट्रोल पंपावरच्या ज्येष्ठांनी मध्यस्थी केली, ते प्रकरण संपवलं आणि ते पुढे त्या तरुणाला मारहाण होऊ दिली नाही. पण कोण ही अतिशय खळबळजनक प्रकार आहे, ह्याची पोलीस तक्रार करता व्हायला हवी होती पण ती झाली नाही आणि त्यामुळे प्रकरण पुढे गेलं नाही. पण एकूणच अतिशय दुर्दैव आणि खळबळजनक प्रकार अशा प्रकार थांबायला पाहिजे अशी मागणी आता पुढे येते. धन्यवाद अखिलेश आपण दिलेल्या या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.